लेट्स गो। तर मित्रांनो, आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। तर मित्रांनो, मी जाणार आहे आज कामाला, म्हणजे दुसऱ्यांचा कामाला जाणार आहे। तर मी आज कांद्याची उपटणी करायला चाललो, म्हणजे कांदा उपटणार आहे। तर मण्णा भाऊच्या वावरात, मंत्रचित भाऊच्या वावरात मी कामाला जाणार आहे। तर आता मी कशा प्रकारे पूर्ण काम करणार आणि पूर्ण काम कंप्लीट करून मी घरी येणार ते तुम्हाला मी दाखवणार आहे। कांदा तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार, म्हणजे सगळ्या देशांना ऑल वर्ल्डला काम येणारा म्हणजे कांदा। सगळ्या भाजीमध्ये, कशा सगळ्या भाजीमध्ये, कोणत्या पदार्थामध्ये काम येणारा म्हणजे तो कांदा। तर चला आज उपटणी करूया कांद्याची। ओके, लेट्स गो। तर मित्रांनो, फायनली मी मंत्रचित भाऊच्या वावरात आलेलो आहे। आता मी थोडक्यात तुम्हाला त्याचे सौंदर्य दाखवतो कांद्यांची। तर बघा, नजारा बघा थोडा। मित्रांनो, तुम्हाला हिरवे कांदा दिसत असणार, तर पाहू शकता तुम्ही। तर याची उपटणी आपल्याला करायचं नाही, त्याला ते उपटायचं, आपल्याला ते कांदा उपटायचा आहे। तर चला त्याची उपटणी करूया। तर आम्ही आता कशा पद्धतीने उपटणी करणार तेच मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि कशा प्रकारचे कांदे आलेले आहे, एकदम गोल गोल मस्तपैकी लाल लाल हे पूर्ण कांदा मी आज तुम्हाला दाखवतो। एकदम मोठे मोठे कांदा आहे डायरेक्ट, म्हणजे रापची फक्त भावमध्ये सापडले पाहिजे। तर चला तुम्हाला मी दाखवतो, बघा ते पिवळं पिवळंसर दिसतं तुम्हाला, हे बघा। हां, इथं त्या कांद्याची आपल्याला उपटणी करायची आहे, आणि हे अजून ह्यांना थोडं एक महिना किंवा 15 दिवस लागणार। तर मंत्रजीत भाऊजवळ किती शेती आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी थोडक्यात। तर चला, जेवढ्या क्षेत्रात कांदा लावलेले आहेत तेवढं पूर्ण मंत्रजीत भाऊचं आहे, पाहू शकता तुम्ही। ते वावर पण तुम्हाला मी दाखवणार आहे, सध्या इथं काम चालू आहे, तर इकडं पाहून घ्या। तर मित्रांनो, मी जिथं कामाला आलो आहे तिथं पूर्ण शेतात डायरेक्ट कांदा लावलेला आहे, पाहू शकता तुम्ही। हे बघा, तिथं साईडला तुम्हाला दाखवलं, आणि इथं बघा, इथं बारीक बारीक रोप आहे, बघा। यांना 2-3 दिवस अगोदर लावलेलं आहे, बघा, बघितलं का? आणि हे बघा किती क्षेत्रात लावलेले, पाहू शकता तुम्ही। पूर्ण कोणी काय म्हणतात, ज्वारी लावता, गेहू लावता, पूर्ण शेतात डायरेक्ट कांदा आहे। हे बघा, इथं पण कांद्याचे रोप, हे बघा, इथं पण कांदा, तिथं पण कांदा, तिथं पण कांदा, अजून पुढं पण कांदा। तर पुढच्या पायरीला जाऊया आपण, पाहूया। तर चला, नाही आमचं झाड पण आहे ते पण दाखवतो। म्हणून या शेतात मला काम करायची खूप मजा येते, चांगले चांगले फळ उत्पन्न दाखवतो तुम्हाला। हे बघा, हे जामचे झाड आहे, कोथिंबीर बघा, कोथिंबीर। हे बघा, हे साईडला लावण्यासाठी रोप तयार झालेले आहे। मेथीची भाजी, हे बघा, ब्रँड इज ब्रँड शेतकरी माणूस, कडक शेतकरी आहे मंत्रजीत भाऊ। मेथीची भाजी ज्यांना लागेल त्यांनी घेऊन जा, असंच फुलार येतो त्याला। कोथिंबीर आणि हे रोप साईडला या शेतात लावण्यासाठी, बघा अजून शेत तयार झालेलं आहे। हे बघा, आम्ही येगो हे रोप पाहू शकता तुम्ही, हे ठिबक, हे रिकामा शेत, याच्यात अजून लावायचं आपल्याला रोप। हे बघा, 5 एकरचे मालक मंत्रजीत भाऊ। मित्रांनो,
मला काय मी पहिल्यांदा आज कांदा उपटतो आहे, मला काय जास्त कांदा उपटता येत नाही, तरी मी काय शेतकरी आहे, शेतकरी कोणता पण कामाला नाही म्हणत नाही, कोणत्या कामाला नाही म्हणत नाही, तर हे कोणती बडी चीज आहे जर बघा. तर चला तर मित्रांनो, हे बघा अशा प्रकारचे कांदे आहे. एक टाकी असते त्याला आम्ही हे कांद्याचे पात असतं ना, याला आडवे पाडलेले आहे, कारण की एकदम कडक कांदा आहे तो, म्हणून सुपर कांदा. तर चला मित्रांनो, पहिल्या कांद्याला हात लावूया, उपटूया. हे बघा मित्रांनो, कांदा रो बाप रसगुल्ला. हे बघा एवढा एवढा कांदा आहे, अजून दाखवतो तुम्हाला, हे काहीच नाही रे, हे काहीच नाही, अजून दाखवतो तुम्हाला. दुसरा कांदा, ओ कडक. हे बघा बाप, कमाई तर कमाई आहे, कमाई म्हणजे कमाई आहे, उत्पन्न कडक घेणार आहे याच साली भावाला, चांगला आहे. हे बघा एवढे एवढे कांदा आहे, अजून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा दोन कांदे उपटून झाले आहे, भरपूर कांदे उपटायचे आज, आरामाने उपटू. तर चला तर मित्रांनो बघा, असं प्रकारे कांदा उपटणे चालू आहे. कशी गड्डी जमवलेली आहे पाहू शकता तुम्ही, कांद्याची गड्डी कशी जमवलेली आहे पाहू शकता. साईडला वहिनी आणि वहिनी साहेब आणि मन्ना भाऊ, मंत्रजीत भाऊ काम करत आहे, दोघी मालक आणि मालकीण आहे, आणि त्याच्यासोबत मी पण काम करत आहे पाहू शकता तुम्ही. आणि ते कशा प्रकारे कांदा उपटणी करत आहे ते मी तुम्हाला दाखवतो. ओके लेट्स गो. हे बघा असं गड्डी जमवता कांद्याचं, कारण की कांद्याचा कलर उडणार नाही असं भाऊ सांगतो मी, नाही मला काय एवढं नॉलेज नाही या कामाबाबत, पण तरी पण मी तुम्हाला थोडंफार सांगतो. आणि हे बघा कसं रचलेलं आहे कांदा, कांद्याची गड्डी लाईन टू लाईन. तर मित्रांनो सॉरी, तर मंत्रजी भाऊ तुम्हाला तरी कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न झालेलं आहे की काय, तर मंत्रजी भाऊ काय उत्पन्न आहे की नाही याच्यात तुम्हाला, आता तुम्ही या शेतात क्षेत्रात घुसलेले आहे तर तुम्हाला काय उत्पन्न आहे की नाही, उत्पन्न आता नशिबावर भाव भेटतो की नाही भावावर गंमत. हा माहिती आहे मला सगळं काय. तुम्ही किती एकर पूर्ण रोप लावलेले आहे? अर्धा एकर मध्ये माझं. अर्धा एकर? अर्धा एकर की चार एकर? हा ये पूर्ण हे तयार झालेले माल. आणि अजून किती एकर लावले, लावण्याची बाकी आहे, आणि किती लावलेले आहे ते पण सांगा लोकांना, पब्लिकांना. असं का? अजून रोप तयार झालेले आहे? थांब दाखवतो. हे बघा हे लावण्याचा झालेले आहे, दोन आठ दिवस झाले का? हा जामाचं हे सगळं दाखवलं मी. आणि तुमचं लग्नाला किती दिवस झाले? तीन वर्ष का? आज चांगलं आहे मग. हा अजून मित्रांनो तुम्हाला मी पुढचे अपडेट सांगत राहतो, तिथपर्यंत मी आता मी काम करतो. ओके बाय बाय, सी यू अगेन. हा हे पाहू शकता तुम्ही किती खणखणाट चमकत आहे कांदा, आणि भाऊच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावरती स्माईल. थोडा वर वर उचला ना, थोडं थोडं वर का वर उचला फक्त.
वा धन्यवाद। हे बघा असा असा प्रकारचे कांदे येत आहे, अजून तुम्हाला मी दाखवतो काय येतो आहे आणि काय नाही येतो आहे। ओके लेट्स गो, मी आता काम करतो। फायनली काका पण आलेला आहे मदतीच्या हात द्यायला। पाहू शकता तुम्ही कसं कांदा उपटीन चालू आहे काकाची। राम राम काका। सुरू स्टार्ट करो एक बार। ओके देख सकते हो तंदुरुस्त आदमी है वो। और चलो अभी तर मंत्रीजीत भाऊ तुम्हाला असं प्लॅन कसं काय सुचलं की कांदा लावायचा आहे पूर्ण वावरमध्ये, एवढं सांगून द्या फक्त। म्हणजे दुसरं पीक पेक्षा तुम्हाला कांदाच का आवडला? वहिनी सांगितलं की तुम्हाला तुम्हाला समजतं का? पहिले तर इथं केळी आणि केळीचा बाग असायचा हो। केळीचा बाग कोणी कापायला येत नाही। कांदा लावतो वकडायला येत सॉरी उपटायला येतं का? हा मी आलो आहे तसं पण काय टेन्शन नाही। तर भाऊ आणि वहिनी दोघी फास्ट काम करत आहे, ते असं म्हणताय की कोण फास्ट लावणार कोण एक नंबर लावणार। पाहू शकता तुम्ही दोघी दोघी हाताने उपडत आहे दणादण कांदा। वा 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 ये जोडी रंगलाई कडक रंगलाई। मुची भाई भाऊ तुझी चाळ अटकलंय का? हे सुतकच आहे का चाटी? चांगलंय जाकून घे। तर मित्रांनो आता वेळ झाली आहे दोन वाजले आहे। आता आपण जेवणाची वेळ झाली आहे तर आपण आता जाऊया आणि जेवण करूया। तर मस्तपैकी आता जेवण करूया तर चला। तर आम्ही या झाडाखाली जेवण करणार आहे। तर तुम्हाला मी डब्बा दाखवतो काय काय आणलेले आहे। डब्बा दाखवू नाही डब्बा ओपन कर वहिनी। हां बाजरीची भाकर कर ही काय सर भाजीचा? मुळार भाजी मुळ्याची भाजी आणि याच्यात काय आहे कोलोन। वाव वाटाणा मस्त पैकी असं जेवण आणलेलं आहे। आता आम्ही तिघीचे तिघी मस्त जेवण करणार। किती पर्यंत पाहिजे तुम्हाला? 3000 का फक्त? जास्त पण नाही कमी पण नाही। आणि मी काय सांगतो तुम्हाला, जर कांद्याचे भाव 80 किंवा 90 किलो झाले तर पूर्ण देशभर किती एकदम अचिंबित होऊन जातो डायरेक्ट। सगळं एकदम म्हणजे डायरेक्ट एकदम अचिंबित होऊन जातं डायरेक्ट। आणि आपल्या या कांद्याच्या मालाला डायरेक्ट भाव नसतो तेव्हा कसं आपलं फजित होतो। आणि जेव्हा आपला 1500 किंवा 1000 भावाने आमचा कांदा जातो तेव्हा आम्हाला कसं वाटत असणार? आता बोला ना तुम्ही। अरे बोला। जेव्हा 80-90 किलोचं कापूस नाही सॉरी कांदा होतो तेव्हा तुम्ही कसं करता? कांद्याला एवढा भाव आलाय, कांदा तो जास्त महाग झालाय, कांदा तो इसने कर दिया, कांदा ऐसा कर दिया। अरे भाई मित्रांनो टोटल आम्ही 3-3 तास लावलेले आहे। आता आम्ही चौथ्या तासाला स्टार्ट करतोय। तर बघा आता इथपर्यंत बाकी आहे आणि आता स्टार्ट करतोय। तर चला अजून काम बाकी आहे। 5 वाजायला सुट्टी भेटेल मला। सुट्टी भेटले की तुम्हाला सांगतो। भाऊ मला सुट्टी किती वाजता देणार यार? मी बराबर 10 वाजायला आलो यार। नाही खोटं बोलू नको। 11:30 इथे हजर झालो आपण। अरे मी तेवढा फास्ट काम करून देतो, ऍडजस्ट करून देतो ना मी तुम्हाला। फक्त मला 5 वाजायला सुट्टी देतो प्लीज, कारण की मला घरी पण काम आहे यार। ऊन पण कडक पडत आहे काय करू।
फाइनली आपला काम कंप्लीट, आता वाजले 5:30, तर मी आता चाललो घरी आरामाने। तर आम्ही आता बाईकवर जाणार आहे, कंबर लई दुखत आहे डायरेक्ट, बसता बसता आम्ही काम करत होतो। तर चला आता निघूया घरी। का भाई यार 6:30 तू मला इथलं लेट का सोडत आहे यार? असं नाही करायचं ना, 5:30 ते मला माहिती आहे, काय टेन्शन नाही। हा मी पण 11:30 आलोय, तुमचं पण सांगायचं बरोबर आहे तात्पर्य, तर बरोबर सोडत आहे तुम्ही। तर चला मग घरी। हा थांब बसू दे, आम्ही चाललो आता गाडीवर। तर आता वाजले 5:30, तर चला आता भेटू तुम्हाला, मी घरी भेटतो आता, कारण की खूप कंबरची वाट लागलेली आहे, तरी मी काय घाबरत नाही, अजून मी उद्या कामाला रेडी राहीन। तर चला लेट्स गो। हे बघा प्लॅटिना न्यू गाडी आहे भाऊची। फायनली घरी, मना भाऊची मुलगी, काय नाव? जानुगुडी, अंजली, जानवी ना आहे का? काकी। तर मित्रांनो फायनली मी घरी, हे बघा आता आलो मी घरी। तर मी आज खूप थकलेलो आहे, कारण असं काम मी पहिल्यांदा केलेलं आहे, म्हणून मला काय जास्त नॉलेज नाही या कामाबाबत, म्हणून मी खूप थकलेलो आहे। आता मी झोपतो, बाय 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 बाय।